हरिओम, माझं नाव क्षितिजा दिलीप कुर. मी बोरवली पूर्व उपासना सेंटरमध्ये जाते. 2010 सालामध्ये माझे मिस्टर शिर्डीला गेले. दरवाज्यावर पाठी बघून एक जण माझ्या घरी आला. तो म्हणतो, मिस्टर आहेत का? तर म्हटलं नाही. तर नाही, त्याने मला बोलवलेलं म्हणून मी आलो. म्हटलं काय काम आहे? तर मग तो म्हणायला लागले, नाही मग मी सोनाराकडे गेलो होतो. त्या सोनाराकडे त्याने मी माझ्या बायकोला मंगळसूत्र करायला गेलो होतो. म्हणतो माझ्या घरी माझ्या बायकोचं मंगळसूत्र बघा आणि तसं बनवा म्हणून मी आलेलो. म्हटलं हो, ते नाही आहेत, पण ठीक आहे, मी माझं मंगळसूत्र तुम्हाला देते म्हणून मी कबाटातले मंगळसूत्र काढून त्या माणसा त्या व्यक्तीला मी दिलं. 4.5 तोळ्याचं मंगळसूत्र त्याच्या हातात दिलं. तर म्हणे मी सोनाराला दाखवतो आणि आणून देतो. म्हटलं चालेल, आणून द्या. काय मनात आलं, तो मनुष्य पहिला मजला उतरून खालपर्यंत गेला. म्हटलं मी काय केलं बापू हे, आणि तशीच परत खाली उतरायला बापूने माझ्या त्याला खालीच उतरायला दिलं नाही. ओ, त्यानं म्हटलं वरती या, वरती या. तर म्हणतात काय झालं, काय झालं? नाही, तुम्ही वरती या. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला माझ्याकडे त्याचं हे आहे, झेरॉक्स काढलेली आहे, मी ती देतो तुम्हाला. तुम्ही माझं मंगळसूत्र द्या. तर ठीक आहे, घ्या हे तुमचं मंगळसूत्र. त्याने मंगळसूत्र दिलं. म्हटलं थांबा, मी झेरॉक्स नको नको, झेरॉक्स नको. मी नंतर कधी खोत भेटतील ना तेव्हा मी येतो आणि मग घेऊन जातो. आज जर माझ्या बापूचं माझ्यावर छाया नसती, माझ्या बापूने हे केलेलं असतं, तर आज मी किती तोळ्याला, 4.5 तोळे म्हणजे आज मी किती लाखाला लुटली गेली असते. त्याच्यानंतर मी मिस्टरांना फोन केला आणि विचारलं, अहो तुमचं मित्र कोण असं? म्हणे कोणी नाही माझं मित्र. कारण बापूनेच आज माझं सोनं गळ्यातलं मंगळसूत्र वाचवलं म्हणून मला मिळालं आणि आजपर्यंत मी ते मंगळसूत्र सांभाळून ठेवलं आहे. हरिओम श्रीराम अमज्ञा.